जातीय सलोखा राखत रमजानीत साजरी करावी, सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वाघ। 2 वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर लासलगाव शहर व परिसरातील गावात येत्या मंगळवारी रमजानीत मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे। या निमित्ताने लासलगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 44 गावांची शांतता समितीची बैठक सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वाघ, पोलीस उपनिरीक्षक आदिनाथ कोठरे, उपसरपंच अफजल शेख यांच्या उपस्थितीत संपन्न झाली। कोरोना प्रादुर्भावामुळे गेल्या 2 वर्षांपासून परिसरातील मुस्लिम बांधव अतिशय साध्या पद्धतीने ईद साजरी करत होते। यंदा मात्र कोरोना संसर्ग मोठ्या प्रमाणावर आटोक्यात आल्यामुळे राज्य सरकारने निर्बंध मुक्त केले असल्याने मुस्लिम बांधवांनी कुठलेही गालबोट न लागता जातीय सलोखा राखत रमजान ईद शांततेत साजरी करावी असे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांनी केले। त्याचप्रमाणे सध्या अल्पावधीत मिळणाऱ्या ऑनलाईन लोनच्या तक्रारी वाढल्या असल्यामुळे अनधिकृत ऑफलाईन लोनपासून युवकांनी व नागरिकांनी सावधानता बाळगावी असे राहुल वाघ यांनी यावेळी सांगितले। यावेळी लासलगाव सह टाकळी, विंचूर, गोदेगाव, रुई, धारणगाव, वीर, खळग, माळेगाव, देवगाव येथील मशिदीचे मौलाना, ट्रस्टी व मुस्लिम बांधव, पोलीस पाटील तसेच पत्रकार बांधव उपस्थित होते। स्टार 2 महाराष्ट्र न्यूजसाठी आसिफ पठाण।